नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मित्र चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार आहोत डिओ स्टार्टर म्हणजे काय, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि काही महत्त्वाचे प्रश्न। डिओ स्टार्टरचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, त्याला आपण अक्रॉस द लाईन स्टार्टरसुद्धा म्हणतो। ड्युअल स्टार्टर हा थ्री फेज इंडक्शन मोटरसाठी यूज करतो आणि मॅक्झिमम कपॅसिटी याची 10 HP असते, म्हणजे मॅक्झिमम 10 HP पर्यंतच्या ज्या मोटर आहेत त्या आपण याच्या थ्रू ऑपरेट करू शकतो। आणि स्टार्टर थ्रू जे लाईन व्होल्टेज आहे ते मोटरला दिलं जातं। जरी डायरेक्ट सप्लाय दिला असेल तरी मोटरला काही दुखापत होत नाही। डीओएल मोटर स्टार्टरमध्ये एक प्रोटेक्शन डिवाइस असतं, त्याला आपण ओव्हरलोड रिले म्हणतो। ओव्हरलोड रिले हा ओव्हर करंटने मोटर डॅमेज होण्यापासून वाचवला जातो। जेव्हा मोटर हा डायरेक्टली मेन सप्लायला कनेक्ट करतो त्यावेळी मोटर हा त्याच्या रेटेड करंटपेक्षा 5 ते 8 पट जास्त करंट घेतो, त्यालाच आपण इंटरेस्ट करंट म्हणतो। जेव्हा मोटर आपल्या रेटेड स्पीडला पोचते त्यावेळी या इंटरेस्ट करंटची व्हॅल्यू एकदम कमी होते। उदाहरणार्थ जर मोटरचा रेटेड करंट हा 8 A असेल तर सुरुवातीला जेव्हा आपण मोटर स्टार्ट करू त्यावेळी ती 40 A पर्यंत करंट ड्रॉ करू शकते, यालाच आपण इंटरेस्ट करंट असे म्हणतो। आता आपण पाहूयात ड्युअल स्टार्टरमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट असतात। पहिला आहे 3-pole MCB किंवा सर्किट ब्रेकर। या MCBचं करंट रेटिंग हे मोटरच्या करंट रेटिंगपेक्षा जास्त असतं, म्हणजेच मोटरच्या फुल लोड करंटपेक्षा या MCBचं रेटिंग जास्त असतं। MCB हा मोटरला शॉर्ट सर्किटपासून वाचवतो। दुसरा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे 3-phase contactor। 3-phase contactor म्हणजे याच्या कॉईलचं रेटिंग 440 V असतं। त्याचप्रमाणे या कॉन्टॅक्टरचे जे कॉन्टॅक्ट असतात हे जास्त करंट सहन करण्यासाठी डिझाईन केलेले असतात। जेवढं जास्त चांदीचं कोटिंग असेल कॉन्टॅक्ट्सवर तेवढे जास्त त्याची कपॅसिटी, करंट सहन करण्याची कपॅसिटी जास्त असते। कॉन्टॅक्टरची जी कॉईल असते त्याचं रेटिंग 440 V असेल असलं तरीसुद्धा त्याच्यापेक्षा थोडं व्होल्टेज जरी जास्त असेल तरी कॉन्टॅक्टर व्यवस्थित काम करू शकतो। तिसरा कॉम्पोनंट म्हणजे ओव्हरलोड रिले। हा ड्युअलमधला खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे। ओव्हरलोड रिले हा ओव्हर करंट म्हणजे जास्तीचा करंट जेव्हा मोटरला येईल त्यावेळी हा मोटरला बंद करायचं काम करतो। ओव्हरलोड करंट हा आपण स्लायडरने सेट करू शकतो। ओव्हरलोड रिलेमध्ये बायमेटल कॉन्टॅक्ट असतात जे उष्णतेला फार सेन्सिबल असतात। जेव्हा मोटरचा करंट हा ओव्हरलोड रिलेच्या सेट करंटपेक्षा जास्त असतो त्यावेळी ओव्हरलोड रिलेमधले जे कॉन्टॅक्ट असतात ते बेंड होतात आणि जे नॉर्मली क्लोज्ड म्हणजे NC स्विच असतात ते नॉर्मली ओपन होतात आणि मोटरला जाणारा जो सप्लाय असतो तो कट होतो। आता आपण बघूयात ड्युअल स्टार्टर हा अजून कसा असतो। पहिल्या नंबरला आहे गॅस्केट सील। हे ड्युअलला धूळ आणि पावसापासून संरक्षण करतो। गॅस्केट सील बनवण्यासाठी सिलिकॉन रबर, नॅचरल रबर, नायट्राइल, नियोप्रिन स्पॉन्ज आणि रबर, कॉर्क, अस्बेस्टस, फ्लोरोलॅस्टोमर रबर इत्यादी वापरला जातो। बाकी 2 नंबरला हा कॉन्टॅक्टर आहे
आणि त्याला चार पोल आहेत, ते आपण खाली दाखवलेले आहेत, पोल 1, पोल 2, पोल 3 आणि पोल 4. तिसऱ्या नंबरला ओव्हरलोड रिले, चौथ्या नंबरला करंट सेट स्लायडर, पाचव्या नंबरला स्टार्ट बटन आणि सहाव्या नंबरला स्टॉप बटन. आता आपण बघूयात ड्युएलची वायरिंग डायग्राम. सर्वप्रथम थ्री फेज सप्लाय हा सर्किट ब्रेकरला दिला जातो. त्याच्यानंतर हा आहे कॉन्टॅक्टर आणि त्याचे चार पोल. ही आहे कॉन्टॅक्टर कॉईल. हा आहे ओव्हरलोड रिले आणि हे थ्री फेज इंडक्शन मोटर. हे आहे एनो पुश बटन, म्हणजे नॉर्मली ओपन, म्हणजेच नॉर्मली हा ओपन असतो. हा आहे एन सी पुश बटन, नॉर्मली क्लोज्ड. हा आहे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट, म्हणजे जेव्हा आपण एनो पुश बटन दाबू त्यावेळी मोटर चालू होते आणि जेव्हा आपण बटन रिलीज करू तर कॉईल मॅग्नेटाईज राहण्यासाठी या ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचा उपयोग होतो. आता आपण बघूयात वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ड्युएल. ड्युएल हा कसा कार्य करतो. नॉर्मली कॉन्टॅक्टर कॉईलला एकीकडून सप्लाय मिळालेला असतो, पण दुसऱ्याकडून सप्लाय मिळाल्यानंतरच ती मॅग्नेटाईज होते. जेव्हा सर्किट कंप्लीट होईल त्यावेळी कॉईलमध्ये टेम्पररी मॅग्नेट तयार होतं. जेव्हा आपण एनो पुश बटन दाबू त्यावेळी हे सर्किट कंप्लीट होतं आणि त्या कॉईलला सेकंड फेज मिळते आणि त्याच्यामध्ये टेम्पररी मॅग्नेट तयार होतं आणि कॉन्टॅक्टरचे सगळे कॉन्टॅक्ट हे एनओचे एन सी होतात आणि थ्री फेज सप्लाय हा डायरेक्ट मोटरला मिळतो. जरी आपण स्टार्ट पुश बटन रिलीज करू तरी ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट थ्रू कॉईलला सप्लाय हा कंटिन्यू मिळत राहतो. जेव्हा आपण स्टॉप पुश बटन प्रेस करू त्यावेळी कॉईलला जाणारी एक फेज कट होते आणि कॉईल ही डिमॅग्नेटाईज होते. जे टेम्पररी मॅग्नेट तयार झालेलं असतं ते आता पूर्णपणे नाहीसं होतं आणि मोटरला जाणारा जो सप्लाय असतो हा डिस्कनेक्ट होतो आणि मोटर बंद होते. आता आपण बघूयात ड्युअल स्टार्टरचे ॲनिमेशन. इथे आहे थ्री फेज सप्लाय आर, वाय आणि बी. इथे बी फेजला आपण दोन टर्मिनल दाखवले आहेत पण ती एकच आहेत असे कन्सिडर करा. आता नेक्स्ट हा आहे सर्किट ब्रेकर सेक्शन. जो इनकमिंग सप्लाय हा डायरेक्ट याला दिला जातो. आर फेज, वाय फेज आणि बी फेजसाठी हा आहे कॉन्टॅक्टर सेक्शन. याच्यामध्ये आपण तीन कॉईल दाखवल्या आहेत तर त्या तीन नसून एकच आहेत असे कन्सिडर करा, कारण या ॲप्लिकेशनमध्ये कॉन्टॅक्टरचं पॅकेज नसल्यामुळे मी वेगवेगळे पॅकेज घेऊन तीन कॉईल दाखवले आहेत पण त्या एकच आहेत. हे आहेत कॉन्टॅक्टरचे पोल 1, पोल 2, पोल 3 आणि हा आहे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. हा आहे ओव्हरलोड रिले सेक्शन आणि ही आहे आपली इंडक्शन मोटर. हे आहे स्टार्ट पुश बटन आणि हे आहे स्टॉप पुश बटन. जेव्हा आपण स्टार्ट पुश बटन प्रेस करू त्यावेळी मोटर ही फिरायला लागते. याच्यामध्ये एक मेकॅनिझम असं असतं, जेव्हा आपण स्टॉप पुश बटन प्रेस करू त्यावेळी स्टार्ट पुश बटन हे ओपन होतं. जेव्हा आपण स्टॉप पुश बटन प्रेस करू त्यावेळी मोटर फिरायची थांबते. पुन्हा एकदा स्टार्ट पुश बटन प्रेस करूयात, मोटर फिरायला सुरू झाली.
आणि समजा काही कारणास्तव मोटर हा ओव्हरलोड रिलेमध्ये सेट केलेल्या करंटपेक्षा जास्त करंट घेत असेल तर ओव्हरलोड रिलेचा कॉन्टॅक्ट हा ओपन होतो आणि मोटर फिरायची थांबते. आता आपण बघूयात ड्युअल स्टार्टरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे मोस्ट इकॉनॉमिकल आहे, कमी खर्चात आहे, सर्वांना परवडणारा आहे. दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे सिंपल कंट्रोल करू शकतो, यामध्ये न समजण्यासारखं काहीच नाही आहे, कोणीही याला ऑपरेट करू शकतं. तिसरा ॲडव्हान्टेज ऑपरेट करायला आणि मेंटेन करायला फार सोपं आहे. चौथा ॲडव्हान्टेज 100% टॉर्क प्रोव्हाइड करतं. जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो तर मोटरला जेवढा लागणारा टॉर्क आहे तो सर्व यातून प्रोव्हाइड केला जातो. पाचवा ॲडव्हान्टेज मोटर ही डेल्टा कनेक्शनमध्ये जोडली जाते स्टार्टरच्या आउटपुटला. या ठिकाणी कोणत्याही न्यूट्रलची गरज नसते. आता आपण बघूयात ड्युअलचे काही डिसॲडव्हान्टेजेस. पहिला डिसॲडव्हान्टेज म्हणजे स्टार्टिंग करंट जो असतो मोटरचा तो ड्युअल रिड्यूस करत नाही, म्हणजेच कमी करत नाही. दुसरा म्हणजे इंटरेस्ट करंट हा फार जास्त असतो, म्हणजे 6-8 फुल लोड करंटच्या. तिसरा डिसॲडव्हान्टेज म्हणजे जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो त्यावेळी इंटरेस्ट करंट हा जास्त असतो, त्याच्यामुळे काय होतं जे व्होल्टेज असतं ते सडनली ड्रॉप होतं आणि त्याच्या लाईनमध्ये जे कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट असतात बाकीचे त्यांना जाणारं व्होल्टेज ड्रॉप होतं. चौथा डिसॲडव्हान्टेज म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्क हे फार जास्त असतं, ज्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे रोटर शाफ्ट, बेअरिंग, गिअरबॉक्स, कपलिंग, चेन ड्राईव्ह आणि त्याच्यावरचे कनेक्टेड इक्विपमेंटवर इफेक्ट होतो. आता आपण बघूयात यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न, ड्युअलला आणि कोणत्या नावाने ओळखलं जातं. दुसरा प्रश्न, ड्युअलमध्ये ओव्हरलोड रिलेचा काय उपयोग आहे. तिसरा प्रश्न, इंटरेस्ट करंट हा किती असू शकतो जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो. चौथा प्रश्न, ड्युअल जो स्टार्टर आहे तो इंटरेस्ट करंट कमी करतो का. पाचवा प्रश्न, ड्युअलचे ॲडव्हान्टेज सांगा. सहावा प्रश्न, ड्युअल हा किती HP वापरतो. सातवा प्रश्न, ड्युअल स्टार्टरमध्ये नॉर्मली क्लोज पुश बटनाचं कार्य काय आहे. आठवा प्रश्न, ड्युअलमध्ये गॅस्केट स्लीव्हचा काय उपयोग असतो. नववा प्रश्न, ड्युअल स्टार्टरमध्ये ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचे कार्य काय आहे. आणि दहावा प्रश्न, ड्युअल स्टार्टरचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.